चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सनामुळे 273 मध्ये सत्तेवर आला. तो राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी येथे राजपाल म्हणून करण्यात आली होती. तो राजपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने उज्जयिनी यशस्वीरित्या मोडून काढले होते. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला. सत्य, अहिंसा, क्षमारुती हे गुण त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते. हे लेख ब्राह्मी लिपीत आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने